अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीमच्या नव्या व्हर्जनचे नाव काय असेल याची उत्सुकता संपली असून गुगलने नव्यानं फीचर्स देणाऱ्या अँड्रॉइडच्या नव्या आवृत्तीचं नाव मार्शमेलो असं ठेवलं आहे. जगभरात अँड्रॉइड स्मार्टफोन वापरणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. गुगलनं स्मार्टफोन बाजारामध्ये उडी घेतल्यापासून अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम लोकप्रिय ठरतंय. अँड्रॉइडच्या माध्यमातून गुगल आपल्या युजर्सना नवनवे फीचर्स देत स्मार्टफोनचा आनंद देत आहे. अशा या जगभरात लोकप्रिय ठरलेल्या अँड्रॉइडच्या नव्या व्हर्जनचं नाव काय असेल याबाबत चर्चा रंगली होती. याबाबत अनेक तर्कवितर्क देखील लावण्यात येत होते. मात्र गुगलनं अँड्रॉइडच्या नव्या व्हर्जनचं नामकरण मार्शमेलो असं केलं आहे, त्यामुळे या चर्चेला आता पूर्ण विराम मिळाला. मार्शमेलो या शब्दाचा अर्थ साखर मिश्रित असलेल्या अतिशय चविष्ट पदार्थ असा होतो. अँड्रॉइडचं मार्शमेलो हे व्हर्जन असंच असल्याचा दावा गुगलनं केलाय. मार्शमेलो व्हर्जन मध्ये मोबाईल बॅटरी कमी वापर करणारे फीचर्स असणार आहेत. त्याचप्रमाणे ऍप परमिशन्स, वेब एक्सपिरियन्स, ऍप लॉकिंग, अँड्रॉइड पे, पॉवर मॅनेजमेंट, फिंगरप्रिंट सपोर्ट असे नवनवे फीचर्स सुद्धा या ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये असणार आहेत. मोबाईल बॅटरी हा सर्वत्र स्मार्टफोन युजर्ससाठी डोकेदुखी ठरत आहे. स्मार्टफोनच्या सतत वापरामुळे बॅटरी सारखी चार्ज करावी लागते. यासाठी मार्शमेलो मध्ये ऍप्लिकेशन्सचा विनाकारण वापर होऊ नये, त्याचप्रमाणे बॅटरी खर्च होणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे. येत्या 2-3 महिन्यांमध्ये अँड्रॉइडचे मार्शमेलो व्हर्जन मोबाईलसाठी खुले होणार आहे.